enjoy the life and feel the good vibes. नमस्कार, वेलकम टू माय चैनल गुड वाइब्स. सो आज मी घेऊन आली आहे तुम्ही तुमच्या ड्रीम लाईफची स्क्रिप्टिंग कशी करणार आहात. स्क्रिप्टिंग, तुम्ही प्रत्येक एरिया ऑफ लाईफमध्ये हेल्थ झालं, वेल्थ झालं, रिलेशनशिप झालं, मटेरियलिस्टिक लाईफ म्हणजे घर, कार, काही जे काही असेल त्यासाठी तुम्ही स्क्रिप्टिंग, तुम्ही कशी स्क्रिप्ट लिहाल हर एक एरिया ऑफ लाईफसाठी. आणि ही स्क्रिप्टिंग टेक्निक यूज करतात आपल्या आतमध्ये एक पॉवर आहे, ती कशी यूज कराल त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी आज तुम्हाला देणार आहे. सो लेट्स क्विकली बिगिन विथ द टेक्निक. सो जसं स्क्रिप्टिंग टेक्निक म्हणजे नक्की आहे तरी काय, तो स्क्रिप्टिंग म्हणजे एखादी मूवी किंवा नाटक बनवायच्या आधी स्क्रिप्ट लिहिली जाते, ती कहाणी एकदा पेपरवर लिहिली जाते की एक्झॅक्टली स्टोरी आहे तरी काय, किंवा एखादा कॅरेक्टरचा रोल काय आहे, त्याचे डायलॉग्स काय आहे, हे डिटेलमध्ये त्या स्क्रिप्टिंगमध्ये इन्क्लूड असतं. एक्झॅक्टली सेम आपल्याला आपल्या हर एक एरिया ऑफ लाईफसाठी करायचं. आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला बऱ्याच लोकांना विचारायला की तुम्हाला काय हवं आहे नेमकं तुमच्या जॉबबद्दल, किंवा वॉट आर तुमचे ड्रीम असेल त्याच्या, तरी बऱ्याच लोकांना डिटेलमध्ये माहीत नसतं. त्यांना फक्त वाटतं आमचं सगळं चांगलं हवं, आपण फक्त तर धावतोय ते मिळवण्यासाठी, पण डिटेलमध्ये आपण विचारच केला नाही आपल्याला एक्झॅक्टली काय हवं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला तुमच्या जॉबबद्दल, मी परत जॉबचंच एक्झाम्पल देते, तुम्हाला जॉबसाठी स्क्रिप्टिंग करायची, तर त्या जॉबची लोकेशन काय असेल, तिथपासून तुम्हाला पिकअप ड्रॉप सर्व्हिस हवी, 5 days वर्किंग हवं, किती आवर्स वर्किंग हवं, एक्झॅक्टली आता पोझिशन आहे त्याच्यापेक्षा वरची पोझिशन हवी, सॅलरी किती हवी, तुमचे कलिग्स तुम्हाला रिस्पेक्ट देणारे असावे, ॲप्रिशिएट करणारे असायला हवे, असं एक्झॅक्टली डिटेलमध्ये छोट्या छोट्या गोष्टी, पिकअप ड्रॉप सर्व्हिस हवी, आतमध्ये कॅन्टीन असावं, किंवा ज्या काही तुमच्या विशेष असतील त्या सगळ्या एकदम डिटेलमध्ये तुम्हाला त्या फिलिंग्सने तुम्हाला लिहायचं आहे. आणि लिहिताना तसं फील करायचं आहे की ते तुम्हाला ऑलरेडी मिळालेलं आहे, आणि प्रेझेंट टेन्समध्ये लिहायचं आहे. तुम्ही जेव्हा हे आपण काय करतोय माहिती, आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला मेन्यू कार्ड दिलं जातं आणि आपण ऑर्डर प्लेस करतो, हे एक्झॅक्टली सेम झालं आहे. आपण ते एक्झॅक्टली डिटेलमध्ये लिहून आपण जस्ट त्या फिलिंग्सने लिहून आपण युनिवर्सला ऑर्डर करतोय की हा मेनू आहे आणि हे आम्हाला पाहिजे, पण ते विथ डिटेलिंग. आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असेल की हे रोज करायचं का, किंवा हे कधी करायचं. सो जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल असेल तेव्हा तुम्ही स्क्रिप्टिंग करू शकता. सो त्याआधी मी एक छोटीशी टिप देते, स्क्रिप्टिंग करण्याआधी तुम्ही काही काही नोट्स काढू शकतात, पॉईंट्स काढू शकतात की हेल्थसाठी मला हे पॉईंट्स हवेत, वेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी मला हे पॉईंट्स हवेत, नोट्स काढू शकतात. आणि त्या पॉईंट्सनुसार मग नंतर तुम्ही डिटेलमध्ये स्क्रिप्टिंग करू शकतात. एका दिवसानं रोज थोडं थोडं लिहिलं आणि प्रेझेंट टेन्समध्ये त्या फिलिंग्सने लिहिलं, सो तर तसे व्हायब्रेशन जनरेट होतात, हाय व्हायब्रेशनवर जातात त्या फिलिंग्सने. ॲट जसं तुम्हाला ते ऑलरेडी मिळालं आणि तुम्ही खुश होऊन लिहिता की मला अमुक एक ठिकाणी जॉब मिळाला आहे, मला अमुक एक ठिकाणी या पोझिशनचा जॉब मिळाला आहे, माझे कलिग्स चांगले आहेत, माझ्या कामासाठी खुश आहेत, असं फील करून तुम्ही जेव्हा लिहाल ते हाय व्हायब्रेशनवर जाल, तर ते युनिवर्समध्ये ते आपण कनेक्ट होतो आणि तशाच गोष्टी आपल्याला मिळतात. सो तसं फील करून लिहिणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याचा फायदा एक होईल की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं की आपल्याला एक्झॅक्टली हवं आहे काय. सो हे डिटेलिंग केल्यामुळे आपल्या हर एक एरिया ऑफ लाईफमध्ये आपलं विजन क्लिअर होतं की आपल्याला एक्झॅक्टली हवं आहे काय. सो ही टेक्निक नक्की ट्राय करा, आणि त्याबद्दल काहीही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट करून कळवा. So till my next video come, enjoy the life, feel the good vibes. Ta-da!